आंबेगाव तालुक्यातील भराडी या गावामध्ये बंधाऱ्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या स्वप्नील हिंगे या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. दरम्यान या घटनेमुळे परिसरामधून हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. आंबेगाव तालुक्यातील भराडी गावाजवळील बंधाऱ्यामध्ये सोमवारी स्वप्नील शंकर हिंगे हा त्याच्या मुंबईवरून आलेल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. मात्र पोहत असताना स्वप्नील पाण्यामध्ये बुडाला. याबाबत स्वप्नीलचा चुलत भाऊ आनंद रामदास हिंगे यांनी पोलिसांना सविस्तर माहिती दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी स्वप्नीलचा मृतदेह शोधण्याकरता NDRFच्या जवानांना बोलवलं. मंगळवारी सायंकाळी 5 वाजता स्वप्नीलचा मृतदेह सापडलाय. सध्या उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. उष्णतेपासून गारवा मिळण्यासाठी नागरिक नदी विहिरी नाले यांच्यामध्ये पोहण्यासाठी गर्दी करतायत. मात्र पोहताना जरी आनंद वाटत असला तरी खबरदारी घेणं गरजेचं आहे असं आवाहन मंचरचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी केलंय. दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे अवसरी गावावरती शोककळा पसरली आहे. दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर.